निमित्ताने जमलेले सर्वच माझे आदिवासी बांधव सर्व व्यासपीठ या ठिकाणी मी जास्त वेळ घालवणार नाही, कुणाचे नाव घेणार नाही, परंतु आपण पाहतो की गेल्या 2 वर्षांमध्ये कोरोनाच्या महामारीमध्ये भरपूर अशी मदत या ठिकाणी आमचे आधार कार्ड देवराम लांडे साहेबांनी केलेली आहे. चोमोतवाडी येथील कोविड सेंटर असेल, त्याचप्रमाणे कुठेही ॲक्सिडेंट झाला तरी त्या ठिकाणी लांडे साहेब, मला वाटतं 8 दिवसापूर्वी पाहिलं असेल की पूर्ण रक्ताने कपडे भरली होती, त्या ठिकाणी त्यांना उचलायला सुद्धा कोणी जात नव्हतं, परंतु त्या ठिकाणी लांडे साहेब गेले आणि 108 फोन करून त्या गाडीमध्ये ठेवून दिलं, असा आमचा आधार कार्ड. आणि आजपर्यंत मला वाटतं आमच्या तळागाळापर्यंत महिलांपर्यंत जे स्कीम होत्या त्या आज लांडे साहेबांमुळे आम्हाला मिळालेल्या आहेत. आणि या आजपर्यंत मला वाटतं मी कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही, परंतु आपण पाहतो का या 2 वर्षामध्ये शिवसेना पक्षाने कुठल्याही फ्लॅक्सवरती आमच्या लांडे साहेबांचा फोटो लावला नाही किंवा कुठेही त्यांना कार्यक्रमाला बोलवलं नाही. परंतु या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आम्ही कुठल्याही आमच्या साहेब लाल दिव्याच्या गाडीवरती फिरणारा माणूस आहे, त्यांना लाल दिव्याचं होतं, पण आज कुठलाही त्यांना सन्मान होत नाही. लांडे साहेब आम्ही कुठल्याही पक्षाचे नाही, परंतु तुम्ही ज्या पक्षात जाल तिकडं आम्ही तुमच्या पाठीशी राहू. आणि तुम्ही जरी म्हटलं की आमची घाटावरून उड्या मारा तरी आम्ही तयार आहेत त्या ठिकाणी. आणि मला वाटतं की लांडे साहेब या ठिकाणी भरपूर अशा त्या ठिकाणी मदत केलेल्या आहेत, अमोल दादा असतील किंवा लांडे साहेब असतील, यांनी आम्हाला प्रत्येक आदिवासी महिलांना किंवा आम्हाला पूर्ण असं सहकार्य केलेलं आहे. त्याच्यामुळे लांडे साहेबांच्या गंभीरपणाने आम्ही या ठिकाणी पाठीशी उभे आहोत. जय बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.